मी 5वी मध्ये होतो, शाळेचा तो पहिला दिवस होता। मला आजही आठवत आहे, मी खूप खुश होतो कारण नवीन वर्ग, नवीन मित्र, नवीन अभ्यासक्रम, अगदी सर्व काही नवीन। आमच्या शाळेत वर्गात जास्त मस्ती व्हायला नको म्हणून एका बाकावर एक मुलगा आणि मुलगी बसवत असत आणि तिथेच माझी ओळख निशासोबत झाली। ती आणि मी एकाच बाकावर बसत होतो, पण अतिशय लाजरी, जास्त कुणाशी न बोलणारी, अभ्यासू आणि खूप हुशार। मी जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला तिच्या हातातल्या बांगड्या एवढ्या आवडल्या होत्या की ती जेव्हा आपण शाळेत यायची तेव्हा मी तिच्या बांगड्यांकडेच बघत असायचो, कारण तेव्हा आपले वय पण बालिश असते, त्यामुळे कुठेही समाधान मिळतो आपल्याला। असो, पण शाळा सुरू झाल्यापासून पुढचे 3 महिने तरी निशा माझ्याशी बोलली नव्हती। वर्गातले दुसरे मुले तर खूप लांबची गोष्ट आहे, पण ती मुलींसोबत पण जास्त बोलत नव्हती। पण पुढे हळूहळू आमच्यात घट्ट मैत्री होत गेली। तिने गृहपाठ केला की तिची पहिली वही मला मिळत असे, तिने आणलेला टिफिन मी खात असत आणि मी आणलेला टिफिन ती खात असत। आमच्यात अशाच मैत्रीमध्ये 3 वर्ष कधी निघून गेली पत्ताच लागला नाही, पण आता तिला माझी आणि मला तिची खूप सवय लागली होती। कोणी दुसरी मुलगी माझ्याशी बोलली तर तिला ते अजिबात आवडत नव्हते, फक्त मी आणि ती दोघेच खूप बोलत असत। सर्व मुलांना असं संशय होता की आमच्यामध्ये प्रेमाचे नाते आहे। माझ्या मनात तेव्हा तसं काही नव्हतं, माहीत नाही, पण मला तिची सोबत खूप आवडायची। ती थोडी पण माझ्या नजरेसमोर नसली तर मला करमत नसे। एक दिवस निशाला तिच्या मैत्रिणीने विचारलं, काय ग, तुझं आणि महेंद्रचं काही चालू आहे का, तुमच्यात प्रेमाचे नाते आहे का? असे मला नाही, आपल्या शाळेतल्या प्रत्येकाला वाटत आहे, हे त्या मुलीचे बोलणे ऐकून तिला खूप रडायला आलं। ती रडायला लागली, ती धावत धावत माझ्याकडे आली। मला तिने विचारले की तू माझ्यावर प्रेम करतोस का? मला काही सुचले नाही तेव्हा मी काय बोलू, असं अचानक का विचारत आहेस? पण मला ती खूप आवडत होती, कदाचित तिला पण मी आवडत होतो, पण तिच्या या प्रश्नाला मी न कळत नाही असे उत्तर दिले। मग ती बोलली, आपले असे काही नाही ना, मग सर्व मुलांना असं का वाटत आहे की आपले काहीतरी आहे म्हणून? मग मी तिला समजावले, हे बघ निशू, बोलणारे बोलत राहतात, आपण लक्ष नाही द्यायचं, तुला माहिती आहे ना आपले घट्ट मैत्रीचे नातं आहे, मग तू त्याकडे लक्ष नको देऊस। माझ्या या बोलण्यावर तिला खूप धीर आला। 10वीचे वर्ष खूप अभ्यासाचे असते असे सर्व पालक म्हणतात, म्हणून मुलांनो अभ्यास करा अभ्यास करा असे चालूच असते। आम्ही एकाच गावात राहत असल्यामुळे मी रोजच निशाच्या घरी अभ्यासाला जायचो। दिवसातील खूप वेळ आम्ही सोबत असायचो। एवढी सवय झाली होती आम्हाला एकमेकांची की आम्हाला एकमेकांना पाहिल्याशिवाय करमत नसत। नकळतपणे आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो। तिलाही हे माहिती होतं आणि मलाही माहीत होतं, पण पहिले पाऊल घेऊन विचारणार कोण हा प्रश्न होताच। पूर्ण 10वीचे वर्ष गेले, परीक्षेचा शेवटचा पेपर होता। तिने परीक्षा केंद्रात जाताना मला एवढंच बोलली की पेपरचा टाइम संपला की बाहेर थांब, मला तुझ्यासोबत काम आहे। तिचे हे बोलणे ऐकून मला नवल वाटण्यासारखे काहीच नव्हते, कारण खूप वेळा तिच्या कामं असल्यावर ती अशीच म्हणत असे, पण तिच्या डोळ्यात आज काहीतरी वेगळेपणा मला दिसला। मी जाणून गेलो की आज ही मला प्रपोज करणार। मी खूप खूप खुश होतो। या आनंदात माझा शेवटचा पेपर सुद्धा खूप छान गेला। ठरल्याप्रमाणे मी परीक्षा केंद्राच्या बाहेर थांबलो। तिने तिच्या मैत्रिणींना पुढे जायला सांगितलं आणि ती माझ्याजवळ आली, म्हणाली की तू मंद आहेस का रे? एका क्षणात मला काहीच सुचले नाही, अरे ही अशी का बोलत आहे? मी काहीच केलं नाही। मी तिला विचारले, का ग काय झाले, आपल्या मैत्रीला किती वर्ष झाली? मी म्हणालो, 5 वर्ष। मग या 5 वर्षात तुम्हाला कुठे ओळखण्यात कमी पडलास का? मी का शांत आहे, माझ्या गप्प बसण्यामागचे कारण, माझ्या आनंदाचे कारण, या सर्व तर गोष्टी तुला कळतात ना, मग हे तुला का नाही कळले? मी तिला परत येण्यासारखा प्रश्न विचारला, काय कळले नाही मला? हे ऐकून ती मात्र भडकली, तुला एवढे हिंट देऊन सुद्धा कळत नाही का रे? आय लव्ह यू स्टुपिड। बस हेच तर ऐकायचे होते मला। साक्षात तिने मला स्वतः प्रपोज केलं आणि मी मात्र मंदसारखा तिच्याकडे बघत होतो। ए निशू, मला पण तू खूप आवडतेस, अगदी तुला जेव्हा पहिल्या दिवशी पाहिले ना तेव्हापासून। मग ती मला रागात म्हणाली, अरे मग हे सांगणार कधी, माझं लग्न झाल्यावर का? अरे, असे म्हणत हळूच ती माझ्या मेटीत शिरली।
आजूबाजूला खूप लोक होते, पण कोणाचा विचार न करता तिने हे धाडस केलं आणि मी मात्र हे फक्त पाहतच राहिलो। आमचे नाते आणखी भरत होते, अजिबात करमत नव्हते आम्हाला एकमेकांशिवाय। पुढच्या लाईफ बद्दल अशा खूप गोष्टी आम्ही ठरवून ठेवल्या होत्या। आपले घर कसे असेल, घरात कोणत्या कलरचे पडदे असतील, हे सर्व तिने आधीच ठरवून ठेवले होते। एवढेच काय तर मुलांची नावे सुद्धा आम्ही ठरवून ठेवली होती। आमचे नाते खूप चांगल्या रीतीने चालू होते। पण पुढे जेव्हा आमची 12वी झाली तेव्हा मात्र तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली। निशा खूप अस्वस्थ होती, कारण माझ्याशिवाय जगणे तिला मान्यच नव्हते। आणि आणखी खूप मोठा प्रश्न होता, तो म्हणजे आमची जात। कोणती जात वगैरे मी सांगत नाही, पण प्रेम करताना कोणी जात पात पाहत नाही। आमचेही तसेच झाले। आणि खरे तर माझ्या घरी काहीच प्रॉब्लेम नव्हता, कारण मी आधीच घरात सगळं सांगून ठेवलं होतं। निशाच्या घरच्यांना मात्र आमचं प्रेम प्रकरण मान्य नव्हतं। तिच्या वडिलांनी तर तिला आधीच सांगून ठेवले होते की जर चुकूनही महेंद्रसोबत लग्न केलंस तर आम्ही दोघे पण आत्महत्या करू। त्याच्या भीतीने तिने पण येईल त्या मुलाला हो म्हणायचे ठरवले। अशातच खूप दिवस गेले। आम्ही बैसेन होतो, कारण खूप दिवस आमची भेट झाली नव्हती आणि कदाचित पुढे सुद्धा होणार नव्हती असे वाटत होते। माझे तिच्यावर प्रेम मनापासून होते। एक वेळ मनात आले होते की पळून जाऊन लग्न करावे, पण तिच्या आई वडिलांनी चुकून सुद्धा काही केले असते तर ती आणि मी कधीच आयुष्यात सुखी राहिलो नसतो। अखेर एक दिवस तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी मुलगा पसंत केला, लग्नाची तारीख सुद्धा काढली। मी मात्र तिच्या आठवणीत रडल्याशिवाय काहीच करू शकत नव्हतो। निशाची पण तीच अवस्था असेल हे मला चांगलेच माहिती होते। तिचे घरचे मात्र खूप खुश होते, कारण निशाला मिळालेला मुलगा बिल्डर होता। त्यांची परिस्थिती खूप गडगंज होती, त्यामुळे घाईघाईत त्यांनी लग्नाची तयारी सुरुवात केली। मला मात्र तिच्याशिवाय करमत नव्हते। सारखाच तिचाच चेहरा डोळ्यासमोर येत होता, पण यापलीकडे मी काहीच करू शकत नव्हतो। तिची माझी अधुरी प्रेम कहाणी इथेच संपली। मित्रांनो, ही प्रेम कहाणी पाटीलजी यांनी लिहिलेली आहे, खरंच खूप छान होती, मला आवडली म्हणून मी शेअर केली। आणि तुम्हालाही आवडली असेल तर तुमच्या पार्टनरसोबत नक्कीच शेअर करा। आणि अशाच प्रकारची तुमच्या आवडीची व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा।